नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, तुम्ही जर 10th किंवा 12th स्टँडर्डमध्ये असाल, तुमच्या तर प्रिलिम्स एक्झाम सुरू होणार असतील. मग तुमच्या मनामध्ये असे प्रश्न असतील की ही प्रिलिम्स एक्झाम नेमकी काय आहे, आणि ही एक्झाम द्यावी का, आणि एक्झाम नाही दिली तर, आणि मग एक्झाममध्ये कमी मार्क्स मिळाले तर, आणि त्यातल्या त्यातही एक्झामची तयारी कशी करावी. सो या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळणार आहेत आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये. सो लेट अस स्टार्ट. सगळ्यात पहिला प्रश्न म्हणजे प्रिलिम्स एक्झाम का द्यावी. पण त्याच्या आधी आपल्याला हे माहिती पाहिजे की प्रिलिम्स एक्झाम म्हणजे नेमकं असतं तरी काय. तर प्रिलिम्स एक्झाम म्हणजे आहे सराव परीक्षा. जसं की तुम्ही आता जर 12th असाल तर तुम्ही ऑलरेडी 10th एक तुमची बोर्डची परीक्षा दिली आहे. सो तुमच्याकडे एक्सपिरियन्स आहे की बोर्डची परीक्षा कशी असते, काय असते. पण जे आता 10th आहेत त्यांनी याच्या आधी कधीच बोर्डाची परीक्षा दिलीच नाही आहे. मग त्यांना एक एक्सपिरियन्स मिळावा यासाठी असते ही सराव परीक्षा. मग आता ही परीक्षा द्यावी का, तर ऑब्व्हियसली दिली पाहिजे, कारण ही फक्त सराव परीक्षा आहे. ही परीक्षा जर तुम्ही दिलीत तर तुम्हाला कळेल की आपली ॲक्च्युअल बोर्डाची परीक्षा कशी असते. हॉलोग्राफ स्टिकर असेल किंवा आपलं बारकोड असेल ते कसं चिटकवायचं असतं, उत्तरपत्रिका कशी असते. कारण आपली ही जी प्रिलिम्स एक्झाम आहे त्यासाठी सिमिलर सिच्युएशन क्रिएट केली जाते. सेम प्रकारच्या उत्तरपत्रिका असतात ज्या तुम्हाला बोर्डाला येणार असतात, सेम तेच हॉलोग्राफ स्टिकर वगैरे सगळं सेम असतं. मग त्यासाठी सराव म्हणून तुम्हाला ही परीक्षा दिली पाहिजे. पण एक्झामची भीती वाटते का? बरं, भीती वाटते. मे बी तुमचा सिलेबस कम्प्लीट झाला नसेल म्हणून तुम्हाला एक्झामची भीती वाटते. बरं, ही एक्झाम कंपल्सरी आहे का? तर अजिबात नाही. ही एक्झाम कोणालाही कंपल्सरी नसते. पण तुमचा सराव व्हावा किंवा तुम्हालाच कळावं की परीक्षा कशी असते यासाठी तुम्ही ही परीक्षा दिली पाहिजे. परीक्षा नाही दिली तर काही फरक पडत नाही. पण अगेन तेच आहे की तुमचा सराव व्हावा यासाठी तुम्ही ही परीक्षा दिली पाहिजे. पण मग सिलॅबसच कम्प्लीट नाही आहे तर पेपरमध्ये आम्ही काय लिहायचं? तर तुम्ही आत्तापर्यंत जो काही अभ्यास केलेला आहे डिसेंबरपर्यंत किंवा जानेवारीपर्यंत, हा सिलॅबस इनफ आहे. तुम्ही आत्ता फक्त ट्राय करा की त्याच्या आधारे तुम्ही पेपर लिहू शकाल. एक्झाम झाल्यानंतर इवन तुम्हाला कमी मार्क्स जरी मिळाले तरी पण तुम्हाला तो पेपर झाल्यानंतर एक ॲटलिस्ट हे तरी कळेल की आपलं काय काय सिलॅबस झालं आहे किंवा काय नाही झालं आहे. आणि मग जो काही अभ्यास झाला नसेल तो तुम्ही ही प्रिलिम्स झाल्यानंतर कवर करू शकता. कारण तुमच्याकडे जर तुम्ही 10th असाल तर अजूनही ऑलमोस्ट 2 आणि 12th असेल तर ऑलमोस्ट 1.5 महिन्याचा वेळ आहे. त्याच्यामुळे तुम्ही या वेळेमध्ये जो काही उरलेला सिलॅबस आहे तर तो कवर करू शकता. जेव्हा तुम्ही ही एक्झाम द्याल तेव्हा तुम्हाला ॲटलिस्ट आयडिया मिळेल की आपण अजून किती पाण्यात आहोत, किंवा अजून आपल्याला इतके कमी मार्क्स मिळत आहेत, किंवा जास्त मिळत असतील तर हे जास्त मार्क्स मिळत आहेत तर ते टिकवून ठेवायचे आहेत. पण कमी मिळत असतील तर मग अजून काय बाकी आहे, काय आपण अजून करू शकतो, अजून आपल्याकडून काय करायचं राहत आहे, तर ते सगळं तुम्हाला कळेल जेव्हा तुम्ही ही एक्झाम द्याल तेव्हा. मग आता एक्झाममध्ये कमी मार्क्स मिळाले तर काय काय फरक पडतो आहे? या एक्झामचे मार्क्स कुठल्याही तुमच्या मार्कशीटवरती पकडले जाणार नाहीत. इवन मला असेही प्रश्न विचारले गेले होते की व्हॉट इफ या एक्झामसाठी आपण जे आम्हाला कमी मार्क्स मिळाले तर आम्ही बोर्ड परीक्षेसाठी क्वालिफाय आहोत का किंवा एलिजिबल आहोत का? तर बोर्ड परीक्षेसाठी एलिजिबल होण्यासाठी प्रिलिम्सच्या मार्क्सचा काहीच संबंध नाही आहे. प्रिलिम्स ही फक्त एक सराव परीक्षा आहे. त्याच्या मार्क्सचा तुमच्या कुठल्याही पुढच्या परीक्षेवरती काहीच परिणाम होणार नाही आहे. फक्त एवढंच की याच्यामध्ये जर तुम्हाला कमी मार्क्स मिळत असतील तर तुम्हाला ॲनालिसिस करायचं आहे आणि कशामुळे कमी मार्क्स मिळत आहेत किंवा कुठे काय राहत आहे हे फक्त पाहता यावं किंवा तुमचा एक सराव व्हावा यासाठीच फक्त ही परीक्षा आहे. याच्यामध्ये कमी मार्क्स मिळाले तरी पण काहीच फरक पडत नाही आहे. ठीक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला आता या एक्झामसाठी अजून काय काय प्रिपरेशन करायची आहे किंवा कशी प्रिपरेशन करायची आहे हे सगळं पण आपण आता पाहणार आहोत. पण त्याच्या आधी तुम्ही जर ऑलरेडी तुमचं टाइमटेबल डिसाईड केलं आहे बोर्ड एक्झामच्या प्रमाणे 10th किंवा 12th प्रमाणे, तर तुम्ही तेच टाइमटेबल फॉलो करा. प्रिलिम्समध्ये आल्यामुळे तुम्ही तुमचं टाइमटेबलला कुठेही ब्रेक करू नका किंवा कुठेही ते फॉलो करणं बंद करू नका. कारण तुम्ही तुमचं जे काही टाइमटेबल बनवलं असेल किंवा जे काही टार्गेट्स बनवले असतील की या तारखेला बोर्ड एक्झाम आहे तर मी एवढा सिलेबस कम्प्लीट करणार, तर तुम्ही त्याप्रमाणे चाला. त्याच्यामुळे फोकस कुठे करायचा, प्रिलिम्स की बोर्ड्स, असा प्रश्न नकोच. कारण दोघांसाठी पण सिलेबस सेम आहे, दोघांचा पण पेपर पॅटर्न सेम आहे. सो त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचा आपल्याला असं डिफरन्स करायचं नाही आहे की प्रिलिम्सकडे फोकस करू की बोर्ड्सकडे फोकस करू. मग आता प्रिपरेशनमध्ये काय करायचं आहे? तुम्ही जर ऑलरेडी टाइमटेबल डिसाईड केलं आहे तर फॉलो युअर टाइमटेबल. आणि जर अजूनही तुम्ही टाइमटेबल डिसाईड केलं नसेल बोर्ड्स परीक्षेसाठी तर मग तुम्ही प्रिलिम्स जेव्हा कधी असणार आहे तर त्या प्रिलिम्सच्या पेपरपर्यंत माझा एवढा सिलेबस कम्प्लीट झाला पाहिजे किंवा असा सिलेबस कम्प्लीट झाला पाहिजे हे तुम्ही स्वतःच ठरवून घ्या. आणि इफ पॉसिबल ट्राय करा की तुम्ही प्रिलिम्सलाच तुमची बोर्ड एक्झाम माना. म्हणजे कसं आहे, आता हे सराव परीक्षेच आहे बरोबर, मग तुम्ही असं बघा की ज्या दिवशी मराठीचा पेपर आहे प्रिलिम्सचा, असं अज्युम करा की त्या दिवशीच माझा बोर्डाचा पेपर आहे आणि तो बोर्डाचाच पेपर आहे. मग त्याच्या आदल्या दिवशी मी मराठीची तयारी कशी केली पाहिजे हे तुम्ही जर आत्तापासून ठरवलं किंवा आत्ताच जर हे फॉलो केलं तर तुम्हाला ॲक्च्युअल जेव्हा बोर्डाचा परीक्षा असेल आणि त्याच्या आधीचा जो काही मराठीचा पेपरचा दिवस असेल त्या दिवशी पण तुम्हाला ही स्ट्रॅटेजी फॉलो करता येईल. तुम्ही जर आत्ताच अशी तयारी केलीत तर तुम्हाला कळेल की मला पेपरच्या एक दिवस आधी सगळं रिवाईज करायला किंवा अभ्यास करायला किती वेळ लागतो आहे. मग सिमिलरली तुम्ही त्या दिवशी पण ज्यावेळेस तुमच्या ॲक्च्युअल बोर्डाची परीक्षा असेल तर त्याच्या आदल्या दिवशी पण सेम स्ट्रॅटेजी बनवा.
सेम फॉलो करा आणि त्या दिवशी पण अशाच पद्धतीने अभ्यास तुम्हाला करता येईल आणि त्या दिवशी तुम्हाला काही नवीन किंवा भीती वाटणार नाही, कारण हे तुम्ही ऑलरेडी केलेलं आहे प्रिलिम्ससाठी. ठीक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आत्तापर्यंत तुम्ही जो काही अभ्यास केला आहे जानेवारीपर्यंत, तर त्यासाठी पण तुम्हाला वेळ द्यायचा आहे, कारण त्याची रिव्हिजन तुम्हाला करायची आहे. तो तुमचा अभ्यास विसरता कामा नये. आणि आत्ता तुम्ही प्रिलिम्ससाठी सपोज काही नव्याने अभ्यासणार असाल, नवीन काही इम्पॉर्टंट चॅप्टर्स जे तुमचे शिकायचे राहिलेले होते किंवा त्यातले काही महत्त्वाचे प्रश्न जे तुम्ही आधी केले नव्हते पण आत्ता करताय, तर ते करण्यासाठी दिवसाचा अर्धा वेळ आणि अर्धा वेळ जे तुम्ही ऑलरेडी रिवाईज केलं ऑलरेडी केलेलं आहे त्याला रिवाईज करण्यासाठी, तर अशा पद्धतीने तुम्हाला तुमचा दिवस आता दोन वेळांमध्ये विभागायचा आहे. एक तर पहिल्यांदा तुम्ही जे आधी सगळं केलं आहे ते रिवाईज करायचं आहे, जेवढा काही तुम्ही अभ्यास केला असेल तो सगळा रिवाईज करायचा आहे, आणि दुसरं म्हणजे तुम्ही आता जे नव्याने काही चॅप्टर्स करणार असाल तर ते तुम्हाला करण्यासाठीचा अर्धा वेळ. आता नव्याने काही चॅप्टर्स करताना ट्राय करा की तुम्ही असे चॅप्टर्स निवडाल ज्यांचं वेटेज जास्त आहे आणि त्यातले फक्त महत्त्वाचे प्रश्न तुम्ही कराल. सो यासाठी मी ऑलरेडी जर तुम्ही 10th स्टँडर्डमध्ये असाल तर सायन्स 1 चे सगळे जे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत ते अपलोड केलेत, जे PYQs आहेत ते सगळे अपलोड केलेले आहेत, तुम्ही ते नक्की व्हिडिओज चेकआउट करा. पार्ट 2 अपलोडिंग सुरू आहे, ते पण लवकरच कम्प्लीट होईल. मॅथ्समध्ये कोणते थिअरम्स केले पाहिजेत, मॅथ्स पार्ट 2 अभ्यास कसा केला पाहिजे, पार्ट 1 काय काय केलं पाहिजे, त्याचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स कोणते आहेत, हे पण व्हिडिओज अपलोडेड आहेत, प्लीज चेकआउट करा. इंग्लिशचा अभ्यास कसा करावा, मराठीचा अभ्यास कसा करावा, हे सुद्धा मी व्हिडिओज अपलोड केलेले आहेत. सो ते यासाठी बघा जेणेकरून तुम्हाला एक आयडिया येईल की आपण आत्ता नेमकं काय केलं पाहिजे. ठीक आहे. दुसरी गोष्ट, अगेन तुम्हाला हेच कन्सिडर करायचं आहे की हीच आपली बोर्ड परीक्षा आहे, सो जितकं मॅक्सिमम तुम्ही अभ्यास कव्हर करू शकता तेवढा कव्हर करायचा आहे, कारण सेमच अभ्यास तुम्हाला 12th बोर्ड परीक्षेसाठी किंवा 10th बोर्ड परीक्षेसाठी आहे, त्याच्यामुळे तुम्ही आत्ता जो काही अभ्यास कराल तो वाया जाणार आहे का, नाही, तो तुम्हाला पुढे उपयोगी पडणार आहेच, कारण तुम्ही पुन्हा एकदा हा सिलेबस नाही कव्हर करू शकत, राईट. सो ट्राय करा की आत्ता जितकं शक्य होईल तितकं सिलेबस कम्प्लीट करा आणि मग जो काही उरलेला आहे तो तुम्ही ही एक्झाम झाल्यानंतर जो काही तुमच्याकडे वेळ असेल त्या वेळेमध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. आफ्टर दॅट नेक्स्ट असं आहे की तुम्ही जर 12th असाल तर 12th एक्झाम्स आणि तुम्ही जर JEE देणार असाल तर JEE डेट्स मोस्टली काही कॉलेजेसमध्ये क्लॅश होऊ शकतात, तर अशा केसमध्ये JEE मेन्सवरती फोकस करा प्रिलिम्स पेक्षा, कारण प्रिलिम्सचे मार्क्स कुठेही पकडले जाणार नाहीत पण JEE मार्क्सच्या अकॉर्डिंग तुम्हाला कॉलेज मिळू शकतं किंवा तुम्ही ॲडव्हान्ससाठी एलिजिबल होऊ शकता, म्हणजे अर्थातच कुठली एक्झाम महत्त्वाचे JEE मेन्सची. तर अशा केसमध्ये जर असे काही सिच्युएशन असेल तर तुम्ही प्रिलिम्स आरामात स्किप करा आणि JEE फोकस करा. ठीक आहे. साइड बाय साइड तुम्हाला जर प्रिलिम्स द्यायचीच असेल तर देऊ शकता, पण फोकस मात्र JEE मेन्सवरतीच ठेवा, अभ्यास मात्र JEE मेन्सचा करा. आणि मग मेन्स झाल्यानंतर आणि बोर्ड परीक्षा यांच्यामध्ये साधारणतः 15-20 दिवसांचा वेळ आहे, तर या वेळेमध्ये मग तुम्हाला अभ्यास करायचा आहे कशाचा, बोर्डाचा, आणि तुम्हाला स्वतःहून पेपर सॉल्व्ह करायचे आहेत, कारण आता प्रिलिम्स तर गेली, मग तुम्हाला आता स्वतःला प्रॅक्टिस करायची आहे पेपर सॉल्व्हिंगची. तुम्हाला माहिती असेल बोर्डच्या परीक्षेमध्ये 75% मिळवणं कंपल्सरी आहे जर तुम्हाला JEE एलिजिबल व्हायचं असेल तर, ॲडमिशनसाठी एलिजिबल व्हायचं असेल तर, त्याच्यामुळे तुम्हाला बोर्ड्सकडे फोकस करावाच लागेल थोडाफार तरी, तुम्ही अजिबात इग्नोर नाही करू शकत बोर्ड्सला. 75% मिळवायचे असेल तर ॲटलिस्ट तुम्ही 1-2 पेपर तरी सॉल्व्ह केले पाहिजेत, जेणेकरून तुम्हाला अंदाज येईल की आपल्याला पेपर लिहायला किती वेळ लागतो आहे, कसं काय होतं या सगळ्यासाठी. जे 10th आहेत त्यांनी आता प्रिलिम्स दिल्यानंतर पण अजून बऱ्याचशा एक्झाम्स द्यायच्या आहेत, ऑलमोस्ट प्रत्येक विषयाचे 3-5 पेपर्स तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत, कारण आता प्रिलिम्स दिल्यानंतर तुम्हाला फक्त एवढंच कळेल की आपल्याला किती वेळ लागतो आहे लिहायला, आपल्याला कोणते टॉपिक्स आठवत आहेत, कोणते नाही आठवत आहेत, कोणते अवघड जात आहेत, कसं आहे सगळं तुम्हाला कळेल. आणि मग याच्यानंतर तुम्हाला जो काही तुम्ही स्वतः पेपर सोडवण्याचा वेळ आहे जो की साधारणतः फेब्रुवारीमध्ये असावा 10th आणि 12th साधारणतः फेब्रुवारीचे 1-2 दिवस वगैरे असेल, तर या वेळेमध्ये तुम्हाला स्वतःहून 3-5 पेपर सॉल्व्ह करायचे आहेत प्रत्येक विषयाचे, त्याच्यामध्ये किती टाईम लागतोय, किती टाईम आपण कमी करू शकतो, अजून किती फास्ट आपण पेपर लिहू शकतो हे तुम्हाला पाहायचं आहे. दुसरी गोष्ट, जेव्हा तुम्ही आता हा पेपर द्याल तेव्हा तुम्हाला मॅक्सिमम रिव्हिजन करायची आहे जे तुम्ही नव्याने शिकाल ते. सो आत्ता तयारी करताना ट्राय करा की तुम्ही मॅक्सिमम सिलेबस कव्हर कराल, इम्पॉर्टंट क्वेश्चन्सवरती जास्त फोकस कराल. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला जे काही मी इम्पॉर्टंट क्वेश्चन्स अपलोड केले ते करायचे आहेतच, त्यासोबतच ट्राय करायचं आहे की तुम्ही जेवढा जास्तीत जास्त सिलेबस कव्हर कराल तेवढा करायचं आहे, कारण हाच सिलेबस तुम्हाला तुमच्या बोर्डाच्या एक्झामला हेल्प करणार आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, तुम्ही जर अजूनही रायटिंग स्किलचा अभ्यास केला नसेल तर प्लीज रायटिंग स्किलवरती फोकस करा, कारण इट्स नाव हाय टाईम की तुम्ही प्रिलिम्ससाठी पण रायटिंग स्किलचा अभ्यास केला पाहिजे. रायटिंग स्किलचा अभ्यास असं नाही पण प्रॅक्टिस केली पाहिजे, कारण तुम्हाला कुठल्याही विषयावरती जे काय विचारलं असेल ते सगळं लिहिता आलं पाहिजे. सो रायटिंग स्किलचा प्रिपरेशन नक्की करा, प्रिलिम्ससाठी करा जेणेकरून बोर्डासाठी पण होईल. सो मित्रांनो, त्याच्यामुळे बोर्ड परीक्षा देण्याआधी प्रिलिम्स एक्झाम देणं खूप महत्त्वाचं आहे. सो नक्कीच हे एक्झाम द्या, कोणीही स्किप करू नका, ट्राय करा की तुम्ही मॅक्सिमम सिलेबस कम्प्लीट करून ही एक्झाम द्याल. आणि आय होप की तुम्हाला मी ज्या काही टिप्स सांगितल्या त्या उपयोगी ठरतील. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ, बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झाम्स, आणि थँक्यू सो मच, बाय बाय.